राज्यभरात ई पीक पाहणीचा उपक्रम राबवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या महसूल विभागाने घेतला, त्यामुळे शेतातील पिकांची नोंद ही शेतकऱ्यांनाच मोबाईलवर करावी लागली। यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच हा उपक्रम राबवण्यात आला, यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता। आता या रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनाच ही भूमिका पार पाडावी लागणार आहे। आतापर्यंत कळवण तालुक्यातल्या 6025 हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणीची नोंद करण्यात आली। कळवणचे तहसीलदार बी ए कापसे यांनी तालुक्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदणीचं प्रात्यक्षिक करून दाखवत ई पीक पाहणी नोंद करण्याचं महत्त्व समजून सांगितलं। शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतः तहसीलदार साहेब हे प्रत्येकाच्या शेतात बांधावर जाऊन पीपी पीक पाणीची माहिती देत असताना त्या ॲपच्याद्वारे कसं माहिती घ्यायची, कुठून कशा पद्धतीने नोंदणी करायची हे आपण स्वतः बंडू कापसे जे तहसीलदार कळवणचे आहेत ते बांधावर जाऊन कसे देत आहेत माहिती ते आपण जाणू शकतो। आपणास माहिती आहे की ह्या वर्षापासून आपल्या पिकाची नोंद घेण्याकरता महाराष्ट्र शासनाने ईपीपी हे ॲप डेव्हलप केलं आहे आणि हे ॲपद्वारे या ठिकाणी पिकाची नोंद घेणं आवश्यक आहे। तर आपण खरीप हंगामामध्ये मका पिकाची ह्या ॲपद्वारे नोंद केली आहे। हे ॲपविषयी सर्वांना या ठिकाणी माहिती आहे, अतिशय युजर फ्रेंडली ॲप आहे। त्याप्रमाणे खरीप हंगामामध्ये पण आपण कांदा पिकाची नोंद हे ॲपद्वारे करणं आवश्यक आहे आणि ह्या ॲपची माहिती देण्याकरता आमचे मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल हे प्रत्यक्ष फील्डवर जाऊन लोकांना सर्व शेतकऱ्यांना याची ॲपची माहिती देत आहेत। त्यानिमित्ताने माझं असं आवाहन आहे की हे ॲपद्वारे आपण याची नोंदणी करून घ्यावी। 15 मार्च ही तारीख शेवटची आहे, 15 मार्च आता आपण आपल्या ह्या ॲपद्वारे आपल्या पिकाची नोंद करून घ्यावी। आपणास माहिती आहे की ह्या वर्षी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली आहे आणि शासनाचं ज्यावेळेस अनुदान येईल कांदा पिकाकरता किंवा दुर्दैवाने काही अतिवृष्टी गारपीट झाली तर आपल्याला त्याचा मदत मिळण्याकरता पिकाची नोंद असणं आवश्यक आहे। तर ह्या ठिकाणी मी आपणास आवाहन करतो की आपण 15 मार्चच्या आत आपल्या पिकाची नोंद ईपीपी ॲपद्वारे करून घ्यावी। आपणास काही अडचण असेल तर गावातील तलाठी मंडळाधिकारी यांचे संपर्क करावा। तालुक्यात रब्बीचं पेरणी क्षेत्र 35,375 हेक्टर असून त्यापैकी फक्त 6025 हेक्टर क्षेत्र ई पीक पाहणीच्या ॲपद्वारे नोंद झाली आहे। हे पाहता आतापर्यंत फक्त 18% झाले आहे, तेव्हा नोंदणीची अंतिम मुदत ही 15 मार्च 2022 असल्यामुळे तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी करावी असं आवाहन तहसीलदार बी ए कापसे यांनी केलं आहे। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दीपक बागुल, कळवण।